राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भोकरदन येथील कोविड सेंटरमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येऊन होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचंही वाटप करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भोकरदन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा डॉक्टर सुनीता सावंत यांच्या नेतृत्वाखाली कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलांचा वृक्षाचे रोप, मास्क तसेच आयुष्यमान भारत सरकार मान्य होमिओपॅथी मेडिसिन आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचं वाटप केलं, तसेच सन्मानपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. दरवर्षी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भोकरदन येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर सुनीता सावंत यांच्या वतीनं विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा केला जातो. यावेळी मात्र कोरोनासारख्या महामारीमुळं संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झालंय. भोकरदन शहरासह तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. त्या रुग्णांवर उपचार तसेच संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी भोकरदन येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलंय. प्रत्येकजण कोरोनामुळे धास्तावल्याचं चित्र असताना या सेंटरमधील कर्मचारी मात्र सेवा देत आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येथील महिला कर्मचाऱ्यांना वृक्षाचे रोप, मास्क आणि आयुर्वेदिक औषध तसेच त्यांच्या कामाची पावती म्हणून विशेष सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर सुनीता सावंत यांच्यासह सोनाबाई कोल्हे, वंदना हजारे, कमलबाई जेठे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन.